पॅटर्न आहे, हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे, सी मध्ये करायचा प्रोग्राम. विवेक आता करून दाखवत आणि ड्रेसिंग पण वेग सांगतो. दोन व्हेरिएबल ते लूप फिरण्यासाठी दोन व्हेरिएबल घेतले. आयला फायनी इनिशियलाइज केलं. का बरं फायनी केलं? ते फाय आहे ना स्टार्टिंगला, म्हणून फायनी इनिशियलाइज केलं आणि त्याच्यानंतर ते लूप फिरत त्याचं. For J is equal to? I. I. But J is? Semicolon. J is equal to I. Jitjanandar kai li is? Semicolon. Semicolon. ठीक आहे ना, प्रेस करतो. काय कंडिशन पाहिजे ती करतो. जे प्रत्येक वेळेस कुठ पर्यंत घेऊन जायचं आहे? 1 पर्यंत. 1 पर्यंत. मग जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय पाहिजे? 1. आता ट्रेसिंग करून दाखवतो आउटपुट कसं येईल ते. तर दोन व्हेरिएबल घेतलेत म्हणून आय आणि जे, त्या आयला त्यानंतर आयला फायनली इनिशियलाइज केले, कंडिशन चेक करायची इक्वल्स टू 0 हे ट्रू झालं, त्यामुळे ते आतमध्ये आलं फॉर लूप, दुसऱ्या फॉर लूप मध्ये. जर झालं तर ते जे मध्ये येईल, दुसऱ्या लूप मध्ये येईल. म्हणून आता आय फाय आहे इक्वल टू 0 आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणून तो ट्रू झाला, म्हणून तो आतमध्ये आला. आता जे इनिशियलाइज झाला आय ने, म्हणजे आय ची व्हॅल्यू होती 5 म्हणून जे बी झाला 5. आता जे ची कंडिशन चेक होणार ते लूप फिरण्यासाठी परत, जे 5 म्हणून 5 इज ग्रेटर देन इक्वल टू 1 ते ट्रू झालं, त्यामुळे ते आतमध्ये आलं तर ते प्रिंट होणार. कोणती कंडिशन ट्रू झाली त्यातली? जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन ट्रू झाली म्हणून आपण आतमध्ये आलो. हा बरोबर. त्यामुळे इथं आउटपुट लिहितो आता प्रिंट एफ, म्हणजे म्हणून आता प्रिंट होणार ते जे ची व्हॅल्यू, कारण की जे डिक्लेअर केलं आहे तसं आहे. आता फाय आला इथं जे ची व्हॅल्यू, जे ची व्हॅल्यू त्याच्यानंतर स्टेटमेंट, त्याच्यानंतर ते ब्रॅकेट क्लोज होतंय मग परत जे मायनस मायनस होणार, म्हणजे 4 होणार, जे ची व्हॅल्यू 4 होणार. आता कंडिशन परत चेक होणार त्यानंतर, तर आता जे ची व्हॅल्यू 4 आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे म्हणून ते ट्रू झालं, ते मग परत ते प्रिंट एफ म्हणून प्रिंट झालं, परत जे मायनस मायनस होणार बरोबर, मग ते 3 होणार, तसंच 1 पर्यंत होणार. सगळ्या कंडिशन्स ट्रू झाल्या,
त्यामुळे आउटपुट मध्ये 5 4 3 2 1 दिसणार दिसलं. आता हे 1 झालं त्यानंतर हे मायनस मायनस झालं 5 4 3 2 1 कंप्लीट लिहून घ्या. आता हे जे चे परत जे मायनस मायनस झालं तर जे ची व्हॅल्यू 0 झाली. तर जे इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन ती फॉल्स झाली म्हणून ती लूपच्या बाहेर आलं. लूपच्या बाहेर काय लूपच्या स्लॅश आहे ते स्लॅश मुळे ते कर्सर इथे ब्लिंक होत आहे नेक्स्ट लाईन ला. आता परत ह्या लूपची ब्रॅकेट क्लोज आले बरोबर. मग आता आय परत मायनस मायनस होणार बरोबर. आय ची व्हॅल्यू झाली 4. तर आता आय परत कंडिशन चेक होणार आय ची की 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर ते ट्रू झालं त्यामुळे ते परत आतमध्ये आलं. जे परत इनिशियलाइज झालं आय ने मग आता जे ची व्हॅल्यू होती 4 म्हणून जे परत इनिशियलाइज झाला 4 वर आय ची व्हॅल्यू 4. हा आय जे ची व्हॅल्यू 4 झाली ना परत जे ची लूप फिरणार कंडिशन चेक होणार 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ते ट्रू झालं त्यामुळे परत प्रिंट झालं जे ची व्हॅल्यू इथं 4. तसंच ते आता परत 1 पर्यंत झालं. आणि इथं शेवटी परत ते 0 आल्यामुळे ती कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाल्यानंतर परत ते लूप क्लोज झाला आणि परत दुसऱ्या लूप मध्ये आला म्हणजे तो आय च्या लूप मध्ये परत आला तो. मग परत प्रिंट झालं हे आउटपुट लिहून घेतो त्या स्लॅश मुळे ते परत नेक्स्ट लाईन वर येते कर्सर ब्लिंक होते इथं म्हणून जे ची व्हॅल्यू झाली 1. मग 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 हे ट्रू होणार लिहून घेतो. ग्रेटर दॅन इक्वल टू 1 झालं ते ट्रू झालं त्याच्यामुळे ते इथं प्रिंट झालं बरोबर. 1 प्रिंट झाला 1 प्रिंट झालं त्यानंतर जे परत मायनस मायनस झालं डिक्रिमेंट झाली त्याची त्याच्यानंतर ते जे 0 झालं म्हणून ते कंडिशन फॉल्स झाली कारण की ते 0 आहे ना ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स झाले तर म्हणून ते लूपच्या बाहेर आलं बरोबर. मग इथं प्रिंट एफ परत ते नवीन इथं ब्लिंक ब्लिंक करत होते त्याच्यानंतर परत आय मायनस मायनस झाले ना आय परत झालं 0. आता कंडिशन चेक होणार 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू ट्रू झाली आतमध्ये गेलं. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे इक्वल टू केलं तर शेवटी परत 1 च्या खाली पण कुठे पण 0 येणार हो बरोबर ना. आपला नको नको लक्षात आउटपुट मध्ये आपला जसं आपला आउटपुट दिलं होतं समजलं का बाकी सगळ्यांना ठीक आहे चालेल गुड.